मी गोविंद सुमन केशवराव डाके, माझे सहकारी हभप प्रभू महाराज माळी, माळी विकास मिशन. माळी विकास मिशन हे माळी समाजासाठी शिक्षण, आरोग्य, प्रशासन, उद्योग, नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, दक्षता या विषयावर काम करतं. गेली 4 वर्षापासून आम्ही समाजामध्ये काम करत आहोत. आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ यामुळे आलेली आहे की सर्वपक्षीय महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांनी आम्हाला गेली 3 वर्षापासून काही मतदारसंघामध्ये लोकसभेला उमेदवारी देण्याचं कबूल केलेलं होतं. त्या ठिकाणी आमची लोकं कामाला पण लागलेली होती. त्याप्रमाणे विनिंग कॅन्डिडेट म्हणून आम्ही काही मतदारसंघामध्ये लॉबी केली होती. आम्ही भरपूर काम केलं आणि ऐनवेळेस पक्षानं उमेदवारी नाकारलेली आहे. त्यामुळं आम्हाला ही प्रेस घेण्याची वेळ आलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की या राज्यामध्ये आम्हाला 4 खासदार तरी प्रत्येक पक्षातून मिळायला हवे होते. माळी विकास मिशन हे सर्वपक्षीय काम करतं. या माळी विकास मिशनमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत. इथं कुठलाही मतभेद नाही आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा माणूस उभा आहे, जो आपला कॅन्डिडेट चांगला विनिंग आहे, त्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत. आमचं 1.5 कोटी टोटल वोट शेअरिंग आहे. मतदानाचा लोकसंख्या भरपूर आहे, पण त्यातला 1.5 कोटी आम्ही एक ॲज अन ॲव्हरेज आमच्या सर्वानुसार आम्ही काढलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये त्यातले नाशिक आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, अमरावती राखीव आहे, वर्धा आहे, नगर आहे, नाशिक, पुन्हा जळगावमधल्या 40 गाव मतदारसंघ आहे, किंवा धुळे आहे, त्या ठिकाणी आमची लोकसंख्या मजबूत आहे. तिथं आम्हाला अपेक्षा होती, खास करून भाजप या पक्षाकडून अपेक्षा होती. कारण देवेंद्रजी यांनी सांगितलं होतं की ओबीसी आमचा डीएनए आहे. पण देवेंद्रजींना कदाचित माधव समीकरणाचा मुंडे साहेबाचा विसर पडला असावा. त्यांनी ध आणि व पूर्ण केलं, पण मा हा माळी समाज विसरलेले आहेत. त्यांनी एकही तिकीट दिलेलं नाही. म्हणजे त्यांना आमची मतं नको आहेत का? आम्ही ओबीसीमध्ये मोडत नाही का? आमची भूमिका अशी आहे की आमची अजूनही अपेक्षा आहे, अजून वेळ गेलेली नाही. या पक्षाने आम्हाला तिकीटं द्यावीत, उमेदवारी द्यावीत, तर आम्ही कदाचित त्यांना आम्ही विचार करू. आणि जर आम्हाला खरोखरच तुम्ही डावललं, तर आम्ही इथून पुढे विधानसभा घ्या आणि लोकसभा घ्या, आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू. मतदान करू, मतदान करण्यास सोडणार नाही आम्ही. प्रत्येक पक्षात मतदान करू. आम्ही ज्या ज्या मतदारसंघात आमचा माणूस उभा आहे, आमच्या आवडीचा माणूस उभा आहे, आमच्या पसंतीचा माणूस दिला नाही, तर विरोधी पक्ष जो कोणी असेल त्याला आम्ही मतदान करू. आम्हाला पक्षाचं देणं घेणं नाही आहे.